हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अवर माय चॅनल होम डायरीज ऑफ स्वाती. आणि किती छान आवाज आहे ना पक्ष्यांचे चिवचिवाट, आणि खूप सुंदर काय ना, इतकं छान वाटतं तो हा आवाज. मग मी तोच रेकॉर्ड करून घेतला, म्हटलं तो आवाज थोडासा ठेवा. एकदम नॅचरल आवाज आहे पक्ष्यांचा. आणि इतके सारे पोपट होते ना की ते पक्षी, झाडं खूप आहेत त्या गार्डनमध्ये. आणि आम्ही इथे गेलो होतो झुंबा एक्सरसाइजला, आणि हे बघा इथे एक्सरसाइज चालू आहे, काही लेडीज खाली करत आहेत, आणि ऑनलाईन क्लास आहे वाटते बहुतेक. हा इथे काही लेडीजना मोबाईल ठेवला होता आणि ऑनलाईन क्लास चालू होता, कोणतरी सर समोरून शिकवत होते आणि ह्या समोरच्या बघून करत होत्या आणि त्यांचं बघून आम्ही करत होतो. आणि इतकं छान वाटलं एक्सरसाइज करून. आणि खूप दूर आहे, पैदल गेलो. आणि दर्डा मातोश्री हॉल आहे, म्हणजे समोर हॉल आहे आणि थोडंसं मागे लॉन आहे. एवढ्या लेडीज होत्या, मग नंतर सव्वा तास करून झाल्यानंतर थकलो आणि बाहेर निघालो. आणि बाहेरचा रस्ता आहे बघा, हे किती घामाला आहे बट शक्ती होती घामात म्हटलं. काय भांडत किती गर्मी झाली, थोडस तरी थंड थंड राहू. अरे खूप आहे त्या झाडावर बघ किती आहे ते माहिती तिथे बसून आहे. अगर उडी मारन का झाला म्हटलं नाही आणि लवकर पोहोचलो का तरी पण. घरी आल्यानंतर ना इतकी गर्मी होत होती ना, पूर्ण चिपचिप झाली होती. सगळ्यात पहिले मी आंघोळ केली, आंघोळ केल्यानंतर बघितलं भाजीवाले दादा बाहेर आले आहे का, भाजीचं घ्यायचं होतं. आणि नंतर आता भाजीवाले दादा आहे तिथे उभे. मी फुलं आणले आणि भाजीवाले दादा भाजी लावत होते. मी म्हटलं थोड्या वेळाने येते पूजा करून. मग नंतर पूजा करायला लागली. सकाळी सकाळी नानशु आणि हे झोपूनच होते माझं. आपलं स्वयंपाकाची पूजेची तयारी झाली. आणि हे ना इनडोअर प्लांट आहे, तर हे आतमध्ये दुसरीकडे ठेवायला जागा नाही आहे, म्हणून मग मी इथे बुद्धाच्या मूर्तीजवळ ठेवते. आणि तसंही झाडं फुलं असल्यानंतर इतकं छान वाटतं ना घरामध्ये. आणि सकाळी सकाळची पूजा आणि ते असं झाडं एकदम पॉझिटिव्ह वाईब्स देतात, खूप छान. मग नंतर पूजा करायला लागली. आणि हे मनी प्लांट आहे जे काचेच्या पॉटमध्ये लावला मी. आणि याला कोणतं फुल म्हणतात नाही ना, इतकं छान वाटतं. मधात पिंक कलर आहे आणि साईडला व्हाईट कलर आहे. सो माझी पूजा करून झाल्यानंतर मी सकाळचे 8:30 वाजले होते आणि इतकं छान असं मस्त वाटत होतं. माझ्याकडे दुसरी जागा नाही असं सेपरेट मंदिर वगैरे, तर मी माझ्या तेवढ्याच याच्यात मी मॅनेज करते. आणि नंतर आली माझ्या गॅसवट्याजवळ, मी पूजा केल्यानंतर आणि माझावाला चहा आणि कुकर सोबतच असतो. सो मी चहा एक साईड चहा ठेवला, हे आणि अंशा ब्रश करायला गेले आणि एक साईड कुकर लावला. सो आम्ही चहा एन्जॉय करतो. तुमचा झालाय का चहा पिऊन हे नक्की कमेंट करून सांगा. तुमचा चहा किती वाजताचा असतो? हे उन्हाळ्याचा चहा आहे म्हणजे, कारण सुट्ट्या असतो शाळेला तर थोडंसं लेट उठतो, म्हणून आमचा थोडंसं लेट चहा होतो. आणि बघा पहिली शिट्टी पण झाली कुकरची. आणि कुकर झाल्यानंतर मी लागली भाजीच्या तयारीला. भाजी केली, कुकर झाला, फक्त चपात्या राहिल्या. त्याच्या आधी चपात्याच्या आधी मी कपडे धुवून घेतले. आणि आता झाली आहे दुपार आणि आज जेवण झालं, सगळे दुपारचे कामं झाले. आणि तरीही 1:30 लाईट नाही आली. आणि नंतर लाईट नसताना मी साडीला एक पिको फॉल केला. आणि हे बघा, हे 2 ब्लाऊज कट करून ठेवले. आणि लाईट आल्या 2:00, झोप लागली तर इतकी झोप लागली ना, 4:30 वाजले तरी जाग नाही आला. आता झोपेतून उठली आणि झोपेतून उठल्याबरोबर टीनं कार्टून पाहत बसला. इतक्या जांभळ्या येत आहे झोपेतून उठल्यानंतर, चहा पिऊ का काय का वाटते. थोडंसं ब्लाऊज शिवायला बसली, लाईट पुन्हा गेली. माहीत नाही लाईट एकदम येणं जाणं खूप करत आहे. आता तर 6 झाडझुडीचा पूर्ण टाईम झाला आणि माझं अर्धा ब्लाऊज शिवून झालं. सो ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेन कोणतं शिवलं ते. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय चेंजेस हवे, काय म्हणजे माझं कसे वाटतात व्हिडिओ, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही सजेशन जर असतील तर ते नक्की सांगा, मी नक्की फॉलो करेल.
आणि बाय. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू सो मच.